आपण पाहत आहात माझा सिंधुदुर्ग। नमस्कार, आपण सध्या कोरोना संदर्भात कोरोना प्रादुर्भावाच्या महासंकटावर आहोत, तर आपण आता देवगडमध्ये नवीन काय उपाययोजना केल्यात आणि आत्ताच आपल्या कुडाळमध्ये पण एक पेशंट भेटला आहे, पॉझिटिव्ह आहे, ती पण मुलगी आहे, तर आता तुमचं पुढे कसं नियोजन राहील देवगड तालुक्यामध्ये? देवगड शहराचा म्हणला तर आपण देवगड शहरामध्ये पूर्णपणे निर्जंतुकरणचा फवारणी केलेली आहे, मास्क वाटप केलं, सॅनिटायझरचा वापर आपल्याला करायला आपण लोकांना भाग पडलं आहे आणि स्वयंसेवी संस्था असतील, सगळे नगरसेवक असतील, नगर प्रशासन असेल, मुख्य महसूल प्रशासन असेल आणि पोलीस यांच्या सगळ्यांच्या मार्फत आपण देवगड जामसंडे शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्नात आहोतच। आणि आज जो काय सकाळी जी बातमी ऐकली की आपल्या सिंधुदुर्गात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह महिला मुलगी मिळाली आहे, त्या अनुषंगाने 2 दिवसापूर्वीच आमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीनजी राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवगडमध्ये सर्वांची मीटिंग झाली आणि त्यावेळीच साहेबांनी आदेश दिले होते की देवगड जामसंडे शहराच्या ज्या प्रमुख येणाऱ्या जे रस्ते आहेत बाहेरून येणारे ते आपण तिथे आपण केंद्र उभी करणार आहोत, जे लोक नगरपालिकेच्या हद्दीत येण्याची इच्छुक असतील त्यांची टेस्टिंग करूनच, त्यांचे सॅनिटायझ करूनच त्यांना नगरपंचायतीत त्यांची पूर्ण चौकशी करूनच नगरपंचायतीच्या हद्दीत त्यांना आपण प्रवेश देणार आहोत, जेणेकरून कुठच्याही प्रकारच्या आपल्या देवगड जामसंडे शहरातल्या नागरिकांना कुठच्याही प्रकारचा धोक्यापासून पुढच्या भविष्यात येणाऱ्या धोक्यापासून आपण मुक्त ठेवणार आहोत। त्यात आमदार नितेश राणे यांच्या मार्फत त्यांच्या सहकार्याने आपण रॅपिड टेस्ट पूर्ण सगळ्या नागरिकांची म्हणजे जे काय देवगड जामसंडेमध्ये जे रहिवासी आहेत त्यांची सगळ्यांची मग ते बाहेरचे असतील नवीन आलेले असतील परत खलाशी म्हणजे जे मच्छीमारांचे जे कामगार आहेत मजूर त्यांचीही आपण टेस्टिंग आपण सन्माननीय आमदार नितीश राणे यांच्यामार्फत नगरपंचायत प्रशासन आणि सर्वांना एकत्र घेऊन स्वयंसेवक संस्था असतील परत जे पण नागरिक सहकार्य करतील त्यांच्या सहकार्याने आपण सगळ्या नगरपंचायतीतलं टेस्टिंग रॅपिड टेस्टिंग करणार आहोत आणि भविष्याच्या दृष्टीने जे कोण नगरपंचायत हद्दीत येतील त्यांची पूर्णपणे चौकशी करून त्यांना नंतरच नगरपंचायत हद्दीमध्ये प्रवेश दिला जाईल, जेणेकरून आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा देवगड तालुका देवगड जामसंडे नगरपंचायत कोरोनामुक्त राहील।